बोरगाव इचलकरंजी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक जागीच ठार। बोरगावावर शोककळा। बोरगाव इचलकरंजी मार्गावर असलेल्या वॉटरलिंग कारखान्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बोरगाव येथील दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार 17 रोजी रात्री 8 सुमारास घडली। राजकुमार शशिकांत करोले वय 30, बापू मल्लाप्पा वड्राळे वय 30, दोघे राहणार बोरगाव तालुका निपाणी हे अपघातात ठार झाले आहेत। गावातील दोन कर्ता युवकांचा असा मृत्यू झाल्याने बोरगाव गावावर शोककळा पसरलेली आहे। या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बोरगाव येथील हे युवक इचलकरंजी बोरगाव मार्गावर आयकोकडून बोरगावकडे दुचाकी KA 23 EC 41 40 येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीचा जोराने धडक दिल्याने या अपघातात दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला। मयत बापू वड्राळे हा क्रेशरवर मोल मजुरी करत होता, त्याच्या पश्चात पत्नी मुलगा आई वडील असा परिवार आहे, तर मयत करोले हा शेतमजूर होता, त्याच्या पश्चात आई वडील पत्नी असा परिवार आहे। घरातील दोन कर्त्या मुलांचा आधार गेल्याने दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता। सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी सदलगा पोलीस उपनिरीक्षक RY बिळगी, ASI SS पाटील, पोलीस कॉन्स्टेबल SA गोडसे तर बसवराज जेरली यांनी पाहणी करून पंचायतनामा केला। सदलगा येथे शवनिश्चेद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला।